आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ए अंबिका, काय असा का चेहरा झालाय तुझा? कालपासून घरात कोणीतरी गेल्यासारखंच वातावरण आहे. अंबे, मी आलोय आणि चांगला धडधाकट आहे, काय बी झालेलं नाही मला. नाही काळजी वाटत होती मान्य आहे, पण एकदम हट्टाकट्टा आहे मी. ते पांढरे कबूतर शिक्के मार्या शेखर कीर्तीकर काय माझं वाकडं करणार आहे. काल त्याला असा प्रसाद दिलाय आयुष्यभर चव विसरणार नाही. वा, काय बोललास रे? जसं काय मोठा पराक्रम गाजवून आलायस तू, मोठी मोहीम फत्य करून आलायस. तू आता ज्यासाठी हसतेस ना व, त्यासाठी जेलमध्ये गेला होतास. तालुक्याच्या पोलीस स्टेशनात नाव गेलंय तुझं. आणि सांगते नाही नाही औ, मला तर वाटतं याची आरती जवळायला पाहिजे. नाही बोलली ललिता पवार. हे बा आंबे, माझ्याकडनं चूक झाली आहे मला मान्य आहे, पण ह्याला चूक तरी कशी म्हणता येईल? हे बघ, मी आणि नाना गप गुमान शांततेत रस्त्यावरनं चाललो होतो. त्यांच्या घराच्या समोरनं जाताना ते डाव्या पायाच्या अंगठ्यात मेंदू असलेल्या दोन बायका आम्हाला काय वाटलं ते बडबडायला लागल्या, डिवचायला लागल्या. बरं, तरी पण आम्ही गप्प बसलो. आणि मग ती बाई म्हणाली की अंबिकेचं लग्न फक्त शेखर बरोबर होणार. त्यानंतर जेव्हा त्या बाईनं नानांवर हात उचलला तेव्हा माझं डोकं फिरलं. आणि मग दिलाही एकेकाला प्रसाद. हा माया, काय झालं? त्या शेखरमुळे ना डोकं फिरलंय माझं. हा ना कधी कधी बाबांसारखा वागतो. काय गरज होती त्या जयदेवला थांबवण्याची? तुला माहितीये ऑलिम्पिक मध्ये कसं असत, शर्यतीचा ना शेवटचा क्षण असतो, आपण जिंकणार असं माहित असतं आपल्याला. आणि त्या शेवटच्या लाईनला टच करणार तेवढ्यात येतं मागून कोणीतरी आणि जातं आपल्या पुढे. तसं वागलाय हा शेख. शांत हो माया, आता तर रेस कुठे सुरू झाली? जिंकणार तर आपणच. आपण प्रयत्न करत राहायचे आपला हेतू आणि ध्येय साध्य होईपर्यंत. कळलं? कसलं ध्येय? आणि कसली संधी? मी आता मायाला, मायाला नाही, मी जयदेवला सांगत होते ना रे की आमच्या शेखर आणि राघव मध्ये बघ फरक, संस्कारांचा फरक बघ. मी माझ्या परीने जयदेवला खूप सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न केलाय. आता त्या संधीचा फायदा घ्यायचा की नाही हे त्याने ठरवायचं. हो की नाही माया? मला विश्वास आहे, खात्री आहे की जयदेव अंबिकाच्या सुखाशी तडजोड करणार नाही आणि घेतलेल्या निर्णयाचा तो नक्की फेरविचार करेल. हे बघ, आपला हेतू, आपला म्हणजे तुझा, तुझा अंबिकाशी लग्न करण्याचा हेतू साध्य होईल. हो ना माया? या राईट,
हेच सांगत होती मा. ठीक, चला आज जाऊ. राघव सगळ्याच गोष्टीत दमदाटी आणि भांडण करून मिटत नाही, प्रेमानं आणि संयमानं पण मिटत, आणि तेच शेखरनं केलं. कोणी माघार घेतली म्हणजे तो घाबरला असं होत नाही. ते शिक्के मारून मॅनेजर पण नेमकं हेच सांगत होत. काय त्याच्याकडे क्लास लावलास काय तू नागरिक शास्त्राचा? अय राघव, तुला जर असं वाटत असेल ना की शेखरनं भिवून कंप्लेन माघारी घेतली तर तुझा लई मोठा गैरसमज आहे बघ. स्वतः अंबिका त्याला जाऊन भेटली आणि तिनं विनंती केली म्हणून तू आज बाहेर आहे, समजलं? अगं यालाच प्रेम म्हणतात. अंबू, राघव साठी तू हे बी करायला तयार झालीस? खरच किती करशील बाळा? हे लाखात एक बोलली सरस्वती, ह्यालाच प्रेम म्हणतात. आणि मला वाटतं आता योग्य वेळ आली. कसली? अरे कसली काय, तुझ्या आणि आंबीच्या लग्नाची. आत्ता जया, मला वाटतं ही योग्य वेळ आहे. आता लई उशीर करायला नको. रग्याचं आणि आंबीचं लग्न लावून टाकूया. काय आहे, एकदा लग्न लागलं की या सगळ्या अडचणी थांबतील. आणि महत्वाचं म्हणजे ती हेकणं उड्या मारायचं बंद करेल. मी काय म्हणतो, एवढी कशाला घाई? काय की आता बऱ्याच घडामोडी झाल्या, त्या जरा निवळू देत, काही दिवस जाऊ देत. तरी म्हटलं अजून ह्यानं चोच कशी काय घातली नाही मध्ये. बोललास, एकदा काय तुझ्या मनात खदखद आहे ती काढून टाक. की तुला रग्याचं आणि आंबीचं लग्न होऊच द्यायचं नाही काय? तुझ्या अटीप्रमाणे रग्या सुधारा लागलाय का नाही? व्यसन सोडली, सगळे काळे धंदे बंद केले, कष्ट करून पैसा कमवा लागलाय. अरे जया, या आंबीच्या प्रेमामुळं आमचं अख्खं घरदार बदललं, आमच्या घरातलं वातावरण बदललं. अरे आंबीच्या रूपानं जणू लक्ष्मी यायला लागले आमच्या घरात. धंद्यात भरभराट आहे, पैसा येतोय. जर मान प्रतिष्ठा इज्जत नसेल तर पैसा काय चाटायचा आहे? त्या पैशानं ना इज्जत विकत घेता येत नाही, त्याला लई कष्ट करावे लागतात, पिढ्या आणि पिढ्या खर्च करावे लागतात. तशी इज्जत ना जयानं कमवली आणि राघवनं जी आहे नाही ना ती पण वेशीला टांगायला निघाला. अहो मामा, जर आंबू बरोबर त्याचं लग्न करायचं असेल ना तर तशी इज्जत त्यानं कमवावी आणि मग बोलाव. घ्या इज्जत आणि आबरूच्या गोष्टी कोण करते? जो स्वतः कुटुंबासहित मेल्या बहिणीच्या सासूरवाडीत पडी काय तो सांगतोय इज्जत आणि आबरूच्या गोष्टी. काय रे विश्वनाथ, तू आमच्या बरोबर सापशिडी खेळतोसय? तू आठी घालणार, रग्यात त्याप्रमाणे वागून वर गेला की तू नवीन फासा टाकणार आणि त्याला खाली वळाय बघणार. म्हणजे काय? हा मग आम्ही त्याचं लग्न लावून द्यावं आणि जयानं सारख्या सारखे त्या पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या? राघवनं शब्द दिला होता मी चांगलं वागे, चांगला राहीन. पाळाय ते ना तू शब्द? हा केली ना मारामारी? अहो विश्वनाथ मामा, अहो मी सुधरायलोय की आता. अहो त्या दिवशी परिस्थितीच अशी होती की हात उचलला गेला.
हे बघा, आम्ही गपगुमान चाललो होतो तर त्या दोन बायका आम्हाला काय नाही नाही ते बोलत होत्या, डिवचून बोलत होत्या. त्या सगळ्या तिरमिरीत हात उचलला गेला. पण मी अजून सुधारायचा प्रयत्न करीन, विश्वास ठेवा माझ्यावर. अंबिका, एक शब्द देतो मी, इथून पुढे कोणी भी किती भी डिवचलं आणि मला किती भी राग आला तरी मी कोणावर भी हात नाही उचलणार. अरे जे झेपत नाही जमत नाही तसा शब्द देतोस कशाला? शंभर टक्के या घराचा जावय होण्याच्या लायकीचा बन, तसं स्वतःला कर आणि मग बघ. हा तुमचा राघव काय बघितलं तुम्ही याच्यात? निदान तुम्ही पाय तरी धरले माझे तुमच्या बहिणीसाठी. पण हा तुमचा होणारा मेवणा तमाशा बघत बसला तिथे उभा राहू. साधं तोंडातूनही निघलं नाही हो याच्या की तुम्ही राहू द्या मी माफी मागतो म्हणून. हा असा माणूस तुमच्या बहिणीला काय किंमत देणार आहे? हं, काय सुख देणार आहे तिला? जया, तू कसला विचार करायलाय? हे बघ, रग्याने शब्द दिलाय आता सगळ्यांच्या समोर आणि आत्ता पातूर दिलेल्या शब्दाप्रमाणे वागायचा तो प्रयत्न करतोय, मान्य कर. हे बघ जया, उद्या चांगला दिवस आहे, लग्नाचं राहू दे, त्याची तारीख तरी ठरवूया आपण. हा, सुपारी फोडून घेऊ. एकदा का लग्नाची सुपारी फुटली की मग कुणाची हिंमत होणार नाही अंबीकडे वाकड्या नजरेनं बघायची. यासली बोलणारी तोंड पण बंद होतील आणि रग्या पण जबाबदारीनं वागत. काय म्हणतोस जया? इथे बरोबर बोलायला. ठीक आहे, अंबू तू नको काळजी करू, सगळं नीट होईल बघ. पण चिन्ह तर वेगळं दिसायला लागलं. अग पण अशू, घरात सगळे असं घडायला लागले, हे सगळं चाललेलं बघून तिला तसं वाटणं साहजिक आहे. मी जयाला समजवण्याचा लई प्रयत्न केला, आज ना उद्या त्याचं मन बदलेल. पर रागावर मी रंगराव काय चालू दिना झालेत, हात धुवून त्याच्या मागे लागलेत. पर मी बी काय ग बसणार नाही, मी बी हरणारा माणूस नाही. वेळ पडली तर जयाच्या हातापाया पडेन, त्याचं पाय धरेन आणि म्हणेन की अरे जिच्यासाठी समद करायला तयार आहेस तिला तिचं खरं प्रेम मिळवून दे म्हणून. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. अंबू बघितलं आप्पा काय म्हटलं ते? आता त्यांनी ठरवले नव मग ते त्यांचा शब्द पाळतील बघ. तू काळजी करू नको, ते जयाला तयार करतील. अरे मामा ये ये, काय नाही जरा झाडांना पाणी देत होतो, कामाच्या गडबडीत झाडांकडे जरा दुर्लक्ष झालं. बरोबर आहे, हातचं सोडून पळतीलाच्या मागे लागलं की असंच होत. म्हणजे? अरे म्हणजे काय की आपण दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि आपल्या जवळच्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणजे त्यांना काय पाहिजे नको, काय हवं नको, काय आपण काय बघतच नाही रे असं.
मामा जरा कळ असं बोलशील काय? म्हणजे आपल्या माणसांची भाषा, त्यांचं मन आपल्याला कळत नाही हेच की? आता या झाडांचंच बघ की, या झाडांनी पाण्याची गरज आहे, औषधाची गरज आहे, पर आपल्याला काय कळतच नाही ना, त्यांचं मन आपल्याला कळत नाही. मग काय होतं की आपण फक्त एक रोप घेतो, ते प्रेमान लावतो, त्याला वाढवतो आणि नंतर ते उन्हात ठेवतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं की मग ते जळून खाकच होणार ना. मामा समज बरोबर आहे तुझ, पण विचार कर की ज्या ते रोपट प्रेमाच्या सावलीत जर आपण लावलं, त्याला वाढवलं, ते जर बहरलं, टवटवी झालं, तर त्या रोपट्याकडे बघायला आपल्याला आवडेल का नाही? अरे तसंच माणसाचं व्यस्त, त्याचं मन आपल्याला वळखता आलं पाहिजे, जाणून घेता आलं पाहिजे. काय ज्या अरे पुरुषने बी मन असत, त्यांची बी काहीतरी मत असतात. आपण जर त्यांच्या विरोधात गेलो तर मग वाळलेल्या रोपट्यासारखंच होत, त्यांच जळून खाक होतात. नंतर काय बी करू उपयोग नसतो, येळ गेलेली असते. मामा तुला नेमकं काय म्हणायचंय? मला काय वाटत, राघवची आणि अंबिकाची लग्नगाठ बांधण्याआधी तू जर एकदा अंबिकाला विचारलंस तर लय बरं होईल बघ. मामा अरे हे समजा करून झालंय, बरं याच्या आधी बिल्ला गेन ठरताना मी अंबूला विचारलं होतच की, आणि तेव्हा ती काय म्हणली होती? अण्णा दादा तू म्हणशील त्या मुलाशी लगीन करायला मी तयार आहे, तुझ्या मनाविरुद्ध मी नाही जाणार. आणि मामा मी हा जो काही निर्णय घेईन तो अंबूच्या चांगल्यासाठीच असेल की नाही? हा तसं ती तुझ्या प्रेमापोटी बोलली असेल तर तसं तिला बी राघव आवडतच नाही. अरे मामा यो भूतकाळ झाला, आता तिला तो आवडतोय आणि त्याला बी ती आवडती आणि हे पटलंय मला. नाहीतर आता तूच मला सांग, त्याच्या विरुद्ध तक्रार झाली तेव्हा ती तक्रार माग घ्यायला अंबू शेखर कीर्तीकडेकडे कशाला गेली असती? सांग बर, तिला जर ती आवडत नसता तर पडू दे जेल मध्ये अशी म्हणली असती ती, सोडवलं नसतं मामा. काय जय तुझं मान्य आहे मला, अरे पर प्रत्येक पुरीला भावना असतात, त्यांना मन असतं, त्यांचं काहीतरी मत असतं, फक्त त्या बोलून दाखवत नाही. काय आहे की आपण आपल्या पुरींच्यावर चांगले संस्कार केले, मोठ्यांचा आदर राखावा, त्यांचा मान ठेवावा. कदाचित या आदरापोटीच त्या बोलत नसतील, कालचा पेपर आजची रद्दी असते, तसा कालचा विचार आजच्या रद्दी सारखा बी असू शकतो, तू बदलू शकतोस की? अरे मामा काय बोलायला लागलेस तू? हे बरं तर हे जाऊ दे, अंबूचं जसं म्हणतोस तसं आशूच्या मनातला विचार केलास का तू कधी? तिच्या मनात काहीतरी वेगळ्या भावना असू शकतात की, कधी विचारलंय का तिला? नाही ना? नाही का? तुला एकदाही वाटलं नाही की आपल्या मुलीशी बोलावं, तिचं मत जाणून घ्यावं? नाही, मला त्याची गरज वाटत नाही, कारण तू तिच्यासाठी नवीन नाहीस. अरे लहान असल्यापासून एकत्र खेळायचा, एका ताटात जेवलायसा तुम्ही, तिच्या मनात तुझ्याबद्दल लय आदर आहे. आणि काय आहे, तुझ्यासारखा नवरा तिला अख्ख्या जगात सापडणार नाही. वय वय पण हे तुझं मत झालं, तिचं काय? तिचं काहीतरी वेगळं मत असू शकतं ना, विचारलंस का कधी? हे बघ, तुझं लगीन ठरवताना आशूचं काय हाय काय नाही ते नंतर बघू, पण एक सांगतो जय, अंबिकाला राघव कवाच आवडला नाही. तिलाच काय, तो कुणालाच आवडेल असं त्याचं कवाच वागण्यात होत. मामा ते इतिहास झाला आता. काय सगळ्या गोष्टीशी इतिहास साक्ष असतो जय. पण मामा राघव आता बदललाय, निदान तो बदलायचा प्रयत्न तरी करतोय. आणि मला सांग, चुका कोणाकडनं होत नाही,
मामा आपण त्याला एक संधी तरी देऊ. जिन्नी तुझं आयुष्य किती मस्त आहे ग. मस्त इथे हिंडायचं फिरायचं, कुणाचं काहीच टेन्शन नाही. तुझ्या आयुष्यात महत्वाची गोष्ट कोणती ग? पाणी. आणि माझ्यासाठी माझा अण्णा दादा आणि येलमे. तू पाण्याशिवाय राहू शकत नाही ना, तस मी बी या दोघांशिवाय अपूर्ण आहे ग. हे बघ मी ते एकच पारड्यात मोजत नाही हा, पण मला माझा अण्णा पण महत्वाचा आहे आणि हेल्मेट. सांग की ग कशी समजावू. अंबू अंबे शांत बस बघू. तुझ्या रण्याने सगळं नीट होणार आहे का? नाही नवा. आणि आपण दिलाय नव शब्द मग ते बोलतील आणि करतील काही. तर तू उगाच टेन्शन घेऊन रडत बसू नकोस. करताय ग, पण अण्णा दादाला वळणं झालंय. मामा एवढं सांगून घसा पडून त्याला सांगायचा प्रयत्न करतोय, पण त्याच हेच म्हणणं आहे की माझ्यासाठी राघवच माझा नवरा असू शकतोय. तो सुधरल असं नाही वागणार असंच त्याला वाटतंय. पण आता माझं कुणावर दुसऱ्यावर प्रेम आहे हे अण्णा दादाला कसं सांगणार? म्हणजे मामा सांगू शकल काय? मी आता दुसऱ्या कुणावर आशा ठेवायची ग? अंबू आता रडून काय उपयोग आहे? तुझ खरंच शेखरवर प्रेम? मग इतके दिवस का ग बसलीस? अंबू अगं तू आधीच बोलली असतीस तर आजचा ह्यो दिवस उजाडला नसता. ह्यात तुझी पण चूक आहे. माझा ह्यो प्रश्न फक्त आई बाबा सोडवू शकतात. त्यांचाच कौल मला घ्यायला पाहिजे. तो झाला की मग मी माझा निर्णय घेईन.